चाहता हूँ कि अभी बॉम्बे में पढ़ा है, इसलिए जो तैयारी है इसका कुछ हमने तो किया नहीं था, लेकिन थोड़ी सी क्या है इसकी जानकारी बच्चों को चाहिए। इस दृष्टि से हम आज दो मिनट आपको मैं बताना चाहूँगा। इसके पहले सबसे प्रथम मैं मेरे गुरु यहाँ से मैंने कथक सीखा है, मेरे गुरु जी मेरे पिताजी नरसिंह बोड़े जी, दत्तराज बोड़े और रमेश बोड़े। उसके बाद मेरे पापा के गुरु कल्याण महापात्रा और खासा जी के, और नृत्य के गुरु विभूषण गुरु कल्याण महापात्रा। मराठीत बोलता चालेल का? आपल्याला माहीत आहे की भारतामध्ये अनेक नृत्यशैली आहेत, त्यापैकी तुम्ही एक शिकता कथक। ओडिसी ही नृत्यशैली भारतातील ओरिसा प्रांताशी संबंधित आहे आणि ओरिसा प्रांतामध्ये अनेक प्राचीन मंदिरं आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने कोणार्कचं मंदिर आहे, सूर्य मंदिर, पुरीचं जगन्नाथ मंदिर आहे, भुवनेश्वरला लिंगराज टेम्पल आहे, आणि असे अनेक मंदिरं आहेत। तुम्ही अजूनही त्या ठिकाणी जर गेलात तर तुम्हाला त्या मंदिरांमध्ये खूप छान शिल्प दिसतात। ही नुसतं शिल्प नाही आहे तर ही नृत्यशिल्प आहे, आणि या नृत्यशिल्पांमध्ये अक्षरशः तुम्हाला नृत्यातील अनेक मुद्रा, अनेक भावमुद्रा, अनेक अंगमुद्रा, अनेक वाद्य हे अजूनही पाहायला मिळतात। ही सर्व वाद्य, ही सर्व शिल्प, ही सर्व मुद्रा ज्या नृत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे ओडिसी नृत्य। ओडिसी नृत्याची जी बैठक आहे त्यामध्ये फक्त चार अंग भेद आहे, त्यामध्ये समांग, अर्धांग, त्रिभंग आणि चौ असे मुख्य चार अंग आहेत। हे चारही अंग या नृत्याची बैठक आहे, त्यातले विशेषतः त्रिभंग आणि चौ हे जे दोन अंग आहेत, हे दोन अंग ओडिसी नृत्याची विशेष म्हणून बैठक आहे। या दोन्ही अंगावर ओडिसी नृत्य आपल्याला पाहायला मिळतं, आणि त्याशिवाय ओडिसी नृत्यामध्ये अनेक वेगवेगळे जे आपल्या शास्त्रामध्ये जे चारीभेद आहे, गिरवाभेद आहे, अष्टभेद आहे, त्यानंतर पदभेद आहे, त्या सर्वांचं त्यामध्ये खूप छान प्रयोग आपल्याला पाहायला मिळतात। तर समांग जेव्हा आपण दोन्ही पाया सर्व समांगावर राहतो ते आपल्याला सगळ्या नृत्यांमध्ये पाहायला मिळतं। दुसरं आहे अर्धांग, अर्धांगामध्ये जेव्हा शरीराच्या अर्ध्या भागावर उभा राहतो किंवा पूर्ण तो बॅलन्स असतो एका साईडला आहे आणि आपण एका साईडला वाकून उभा राहतो, ती जी पोझिशन आहे ती अर्धांग आहे ना दोन्ही बाजू। मात्र तिसरी जी पोझिशन आहे जी आहे विशेषतः त्रिभंग, त्यामध्ये पायाची जी बैठक आहे ती ट्रायंगल आहे, शरीराचा वाक आहे, आपल्या खांद्यापासून वरचा भाग मानेचा वाकलेला आहे, खांद्यापासून कमरेपर्यंतचा भाग राखेचा हा वाकलेला आहे आणि उडघ्यामध्ये हा भाग वाकला आहे, हा त्रिभंग। एक दोन आणि तीन शरीराला तीन ठिकाणी भंग केला आहे म्हणून याला म्हणतात त्रिभंग। ही त्रिभंग मुद्रा आपल्याला राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला पाहायला मिळते, है ना। जसं आपण सत्कारचा अभ्यास करतो तसं त्रिभंगामध्ये वेगवेगळ्या मुद्रा वेगवेगळ्या बदलण्याचा अभ्यास करावा लागतो। फॉर एक्झाम्पल ही पूर्ण बैठक आहे का, एक ठीक ना।